श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। या वर्षी नवरात्र 2023 आई जगदंबेचं आगमन होणार आहे, ते होणार आहे हत्तीवरून। बघा, आई जगदंबा कोणत्या वाहनावरून येणार आहे हे कशावरून ठरत असते पहा। तुम्ही म्हणाल की आपल्या आईचं जगदंबेचं वाहन तर सिंह आहे, मग आई असे वेगवेगळे वाहन घेऊन कशी काय येते। नवरात्रीला आई कोणत्या ना कोणत्या वाहनावरून बसून येत असते पहा। यावर आपल्या भविष्य अर्थात येणारे पुढचे वर्ष कसे जाणार आहे हे अवलंबून असते, किंवा याचं आपल्याला ये वर्ष कसं जाणार आहे याचे आपल्याला संकेत मिळत असतात। चला तर जाणून घेऊ। तर 15 ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू होणार आहे आणि हे नवरात्र जे समाप्ती आहे ती 24 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। बा 24 ऑक्टोबरला नवरात्रीची समाप्ती होणार आहे। आई जगदंबेचं आगमन हे दरवर्षा प्रत्येक नवरात्रीमध्ये एका विशिष्ट वाहनावरून होत असतं बघा। आणि पुराणानुसार आई जगदंबा कोणत्या वाहनाची निवड करत आहे, कोणत्या वाहनावरून येत आहे, त्यावर ते सर्व वर्ष कसे जाणार आहे सर्वांसाठी याचे संकेत आपल्याला मिळत असते पहा। यंदा देवी हत्तीवरून स्वार होऊन येत आहे आणि हे खूपच शुभ मानले जाते पहा। मग आईचे वाहन हे कसे ठरते हा अगदी साधा सोपा पण महत्त्वाचा प्रश्न तुम्हा सर्वांना पडलाच असेल पहा। ज्या दिवशी नवरात्र सुरू होते त्या दिवसानुसार वेगवेगळ्या वाहनावर बसून दुर्गा माता ही येत असते बघा। नवरात्रीचा पहिला दिवस सोमवार किंवा रविवार येतो, त्या दिवशी किंवा त्या वर्षी देवीचे वाहन हे हत्ती असते पहा। यंदा रविवारी 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि म्हणूनच यावेळेला हत्तीवर स्वार होऊन देवी माता येणार आहे असे सांगितले जात आहे। मातेचे वाहन जरी सिंह असले तरी जेव्हा पृथ्वीवर आई येत असते ना तेव्हा ती अशा वेगवेगळ्या वाहनांचा स्वीकार करत असते। आई वाहन हे वारानुसार ठरलेले असते पहा। कोणत्या वारी किंवा कोणत्या दिवशी आईचे आगमन होते यानुसार वाहनांची निवड होत असते। तर बघा, गुरुवारी आणि शुक्रवारी जर नवरात्र सुरू झालं तर आई जगदंबा ही पालखीत बसून येत असते बघा। आणि बुधवारी नवरात्र सुरू झाली तेव्हा देवी नावेतून बसून येते। विशेष नक्षत्र आणि योगासह नवरात्रीच्या आगमनाचा मानवी जीवनावरसुद्धा विशेष असा परिणाम होत असतो। घटस्थापनेच्या दिवशी ज्या वाहनाने देवी पृथ्वीवर येते त्याचाही मानवी जीवनावर विशेष असा प्रभाव पडतो बघा। देवीच्या या वाहनाचे आगमन आणि त्याचे परिणाम काय होतात देवी भागवत पुराणामध्ये सविस्तर त्याबद्दल माहिती दिलेली आहे पहा। देवी भागवत पुराणानुसार हत्तीवरून जर मातेचे आगमन झाले ते खूप शुभ मानले जाते। जेव्हा जेव्हा देवी हत्तीवरून स्वार होऊन येते तेव्हा देशामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होते, तसेच धान्याची दुकाने ही भरलेली राहतात, देशात सुख शांती नांदते। हत्तीवर स्वार होऊन देवीचे येणे हे वर्षभर चांगला पाऊस पडण्याचे संकेत पण आपल्याला देत असतो पहा। तर यंदा सोमवारी 23 ऑक्टोबरला नवरात्री संपणार आहे आणि 24 ऑक्टोबरला मंगळवारी आहे दसरा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेची शैलपुत्री स्वरूपामध्ये पूजा केली जाणार आहे पहा, किंवा केली जाते। दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीच्या रूपामध्ये
पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेच्या स्वरूपामध्ये पूजा केली जाते बघा. आणि चौथ्या दिवशी आईची पूजा ही कुष्मांडा स्वरूपामध्ये केली जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी जगदंबेस स्कंद मातेच्या स्वरूपात पूजन हे केले जाते. सहाव्या दिवशी कात्यायनी मातेच्या स्वरूपामध्ये पूजा केली जाते. तसेच सातव्या दिवशी कालरात्री मातेच्या स्वरूपात पूजा ही केली जाते बघा. आणि आठव्या दिवशी महागौरी पूजा केली जाते. तर नवरात्रीच्या नवव्या दिवशी मात्र सिद्धदात्री मातीची पूजा होते. आणि अशा प्रकारे दसऱ्याला नवरात्रीची सांगता होत असते बघा. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे आई जगदंबेने राक्षसांसोबत 9 दिवस घनघोर असे युद्ध केले होते. राक्षसांच्या त्रासातून सामान्य भक्तांना सामान्य जनतेची सुटका केली त्याचे ते प्रतीक म्हणून नवरात्र साजरे केले जाते पहा. आणि 10व्या दिवशी अर्थात दसऱ्याला मातेच्या भक्तांनी विजय उत्सव साजरा केला म्हणून दसरा साजरा होतो. यंदा घटस्थापनेचा मुहूर्त काय असेल? नवरात्री यंदा घटस्थापनेमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे 15 ऑक्टोबर 2023. घटस्थापना आपल्याला 15 ऑक्टोबर 2023 सकाळी पहा 11:44 चालू होणार आहे ते 12:30 आपल्याला घटस्थापना करायची आहे. तर बघा आपण नवरात्रीचे 9 दिवस आई जगदंबेला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय खास दिवस मानले जातात. त्या दिवसांमध्ये आपल्याला माता जगदंबेची होईल तेवढी सेवा उपासना व्रत हे करायचे असते पहा. आणि आई जगदंबेची आशीर्वाद हे आपल्याला मिळून देत असते. म्हणूनच भक्तगण आई जगदंबेला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना उपासना पूजा करत असतात पहा. घरोघरी घटस्थापना तर होतेच. प्रत्येक घरामध्ये कुलधर्म कुलाचार पण पालन केले जाते नवरात्रामध्ये पहा. प्रत्येक घरामध्ये आई जगदंबेची ओटी ही भरली जाते. त्याचबरोबर आई जगदंबेला कुंकुमार्चन पूजासुद्धा केली जाते. या 9 दिवसांमध्ये आई जगदंबेचे तप केले जाते, उपासना केली जाते, साधना केली जाते. तर आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो. आणि म्हणूनच कुलदेवतेची साधना उपासना महत्त्वाची मानली जाते. म्हणून प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेची उपासना प्रत्येकाने करावी. कुलदेवता ही कुलाचे रक्षण करते. म्हणून कुटुंबातील प्रत्येकाने कुलदेवतेची सेवा करणे आवश्यक आहे पहा. त्यामुळे कुलदेवतेची पूजा हे आपल्या घरातील प्रत्येकाने करायला हवी. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे कुलदेवतेच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात. आई जगदंबा म्हणजे साक्षात शक्ती. शक्तीशिवाय या पृथ्वीतलावरती काहीही होऊ शकत नाही. ती असते जी माणसाला संकटातही खंबीरपणे उभे राहण्याचे बळ देत असते. जर आत्मशक्ती नसेल किंवा आत्मबल नसेल मनुष्य या जीवनात काहीही करू शकत नाही. मग हल्ली जे आपल्याला त्रास जाणवतात डिप्रेशन उदासीनता हे आजार आपल्याला पाहायला मिळतात ते आत्मबळ कमी असल्याचे लक्षण आहे पहा. आत्मशक्ती कमी पडण्याचे लक्षण आहे. म्हणून ज्यांना कुठलाही मानसिक त्रास असेल त्यांनी या 9 दिवसामध्ये आवर्जून आपल्या कुलदेवतेची जगदंबा मातेची कुठली ना कुठली साधना ही आवर्जून करायची बघा. आणि त्याचसोबत आई जगदंबेच्या एखाद्या तरी पहा मंत्राचा जप म्हणत चला, एखाद्या स्तोत्राचे पठण करत चला. आई जगदंबेची उपासना भक्तिभावाने करायची आहे. यामुळे मनुष्याला त्याच्यामध्ये असलेली जी शक्तीची जाणीव होत असते. त्यामुळे
सकारात्मकता वाढते आणि या शक्तीची एकदा तरी जाणीव झाली ना तर मनुष्य आपल्या जीवनाची प्रगतीच प्रगती करत राहतो. शक्तीची उपासना मनुष्याच्या जीवनात किती आवश्यक आहे हे भगवान श्रीकृष्णांनी महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला सुद्धा शक्तीची उपासना करण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे अर्जुनाने शक्तीची आणि अर्थात जगदंबे देवीची उपासना केली, तिचा आशीर्वाद मिळवला आणि मग महायुद्धातही विजय मिळवला. प्रभू रामाने सुद्धा शक्तीची उपासना केली होती आणि शक्तीची उपासना करून युद्ध सुरू होण्यापूर्वी केली होती. कुठलेही कार्य सुरू करण्याआधी शक्तीची उपासना अवश्य करत चला बघा, याचे अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतील. असे पुराणात अनेक दाखले आपल्याला मिळतात आणि त्याच आदिशक्तीच्या उपासनेसाठी नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे होईल तेवढी सेवा उपासना आपल्याला या 9 दिवसांमध्ये करायची आहे. या नवरात्रीमध्ये बघा कुठली ना कुठली तरी तुम्ही उपासना नक्की करत चला आणि आई जगदंबेचा कृपा आशीर्वाद वरदहस्त मिळवत चला. चला तर कमेंटमध्ये आई जगदंबेचं उदा उदा करायला विसरू नका.